तर विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केल्यानंतर आता शिंदे सरकारनं त्यांच्या काळामध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. कोणते हे प्रकल्प आहेत आणि कुठे होणार आहेत पाहूयात. प्रकल्प आहे सीनाराम्स पल्प अँड पेपर. रायगडमधला हा प्रकल्प आहे. गुंतवणूक आहे 20,000 कोटी. सोलार इंडस्ट्रीज इंडिया नागपूरमधला हा प्रकल्प आहे. गुंतवणूक आहे 378 कोटी. महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड हा प्रकल्प रायगडमध्ये आहे. गुंतवणूक आहे 375 कोटी. सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज अहमदनगरमधला प्रकल्प 662 कोटींची गुंतवणूक. वरुण बेव्हरेजेस लिमिटेड नगरमधला हा प्रकल्प आहे. 779 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. विठ्ठल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड सोलापूरमधला प्रकल्प 126 कोटी रुपयांची गुंतवणूक. तर शिंदेच्या काळामध्ये हे प्रकल्प राज्यामध्ये आलेले आहेत. IFB रेफ्रिजरेटर्स लिमिटेड 400 कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प पुण्यामध्ये आहे. जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स जळगावमधला प्रकल्प 650 कोटी रुपयांची गुंतवणूक. मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड रायगडमधला हा प्रकल्प 758 कोटी रुपयांची गुंतवणूक. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.